हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत झटपट खरवस कुठल्याही प्रकारे आपण इथे कच्चं दूध वापरत नाही आहे कच्चं दूध म्हणजे चिक वापरत नाही आहेत तरी खूप छान असा खरवस होतो नक्की घरी ट्राय करून बघा आणि तोही आपण गोळाचं बनवत आहोत नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया इथे मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाऊण वाटी चक्का मी इथे दीड वाटी दही घेतलं होतं आणि ते कापडामध्ये थोड्या वेळासाठी बांधून ठेवलं होतं त्यातलं पाणी निघून गेल्यानंतर हे मी घेतलं आहे, आहे ते मी मोजून घेतलं आहे तर ते पाऊन कप भरलं आहे आता आपण ते छान फेटून घ्यायचं आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारे गुठळी राहता कामा नये छान क्रीमी होईपर्यंत आपण ते मिक्स करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा कप दूध आपण दूध नंतर ॲड करणार आहोत सुरुवातीला आपण अर्धा कप दूध ॲड केलं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे चार चमचे गुळ तुम्ही फक्त गुळाचाच वापर करू शकता इथे मी दोन चमचे साखरसुद्धा घेतली आहे ती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता आपण गूळ त्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता गूळ आपला थोडासा विरगळला आहे आता आपण त्यामध्ये उरलेलं साहित्य ॲड करूया त्यामध्ये मी इथे घेतले आहे पाच ते सहा टेबल स्पून मिल्क पावडर मिल्क पावडर तुम्ही जेवढी जास्त घ्याल तेवढा खरवस हा छान लागतो त्यानंतर चवीनुसार आपण त्यामध्ये वेलची पूड ॲड केली आहे आणि अर्धा कप दूध म्हणजे इथे मी साधारणतः एक कप दूध आणि पाऊण कप चक्का वापरला आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा कस्टर्ड पावडर त्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लोअर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हे रेडी झालं आहे आता हे मिश्रण आपण एका केक टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही डब्यामध्ये टाकलं तरी चालेल इतपत घट्टसर आपल्याला ते आप हवं आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये जर गुळाचे खडे राहिलेस तर काही प्रॉब्लेम नाही उष्णतेने ते आपोआप वितळले जातात आणि त्याची चवसुद्धा छान लागते हे एकदा दोनदा असं टॅप करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण केसरच्या काढा टाकणार आहोत त्याने चव पण छान येईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल आता आपण हे मिश्रण वाफून घेणार आहोत त्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे त्यावर आता आपण केकटीन ठेवूया आणि त्यावर एक झाकण ठेवून पुन्हा त्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर आपण हे तीस ते पस्तीस छा मिनटासाठी छान वाफवून घ्यायचं आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण छान वाफलं गेलं आहे आणि आपला खरवस हा रेडी झाला आहे त्यामध्ये तुम्ही फोगच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने चाकू त्यामध्ये घालून बघू शकता त्याला अजिबात मिश्रण लागत नाही आहे म्हणजे आपलं हे खरवस छान रेडी झालं आहे आता आपण तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत आणि त्याच्या कडासुद्धा आपण सोडवून घेणार आहोत आता आपण खरवस त्यातून काढून घेऊया सुरुवातीला एक व्यवस्थित निघत नाही त्यानंतर छान वड्या पडतात तुम्ही बघू शकता आपल्या वड्या छान रेडी झाल्या आहे खरवस छान रेडी झाला आहे ऐनवेळी जर तुम्हाला खरवस खावासा वाटला तर नक्की घरी ट्राय करून बघा सेम खरवस सारखा लागतो फक्त दही घेताना ते खूप आंबट घेऊ नका एक दिवसाचे जे दही असतं ते घ्या म्हणजे ते फार आंबट नसतं आणि आपला हा खरवस रेडी झाला आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू